नमस्कार। डॉक्टर श्रीराम लागू यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत। डॉक्टर लागू हे प्रसिद्ध अभिनेते असून त्यांच्या अभिनयाने त्यांनी मराठी आणि बॉलिवूड चित्रपट सृष्टीत देखील स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली। त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले। त्यांच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट ते कधीच विसरू शकणार नाहीत। नाट्य अभिनेत्री दीपा लागू या त्यांच्या पत्नी असून त्यांच्या मुलाचं नाव तन्वीर होतं, पण एका अपघातात तन्वीरचं दुःखद निधन झालं। तन्वीर हा मुंबई पुणे ट्रेनने प्रवास करत होता, त्यावेळी झोपडपट्टीमधील एका मुलाने ट्रेनवर दगड मारला आणि तो दगड तन्वीरला जाऊन लागला। या घटनेमध्ये तन्वीर हा प्रचंड जखमी झाला आणि त्याच्यातच त्याचे दुःखद निधन झाले। ही घटना 1994 मध्ये घडली होती। तन्वीरच्या स्मरणार्थ 2004 पासून श्रीराम लागू आणि त्यांच्या पत्नीने ज्येष्ठ रंगकर्मींना तन्वीर सन्मान हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली। श्रीराम लागू हे फक्त एक उत्तम कलाकारच नव्हते तर ते एक उत्तम माणूस देखील होते।